अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त. नमस्कार मंडळी, तर आज तारीख आहे 12 नोव्हेंबर आणि आज काल रात्री परिक्रमेचे दरवाजे होते ते ओपन झालेले आहेत आणि कालपासून पौर्णिमेपर्यंत, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत ही परिक्रमा चालणार आहे. तर आज पहिल्याच दिवशी आम्ही परिक्रमा करण्याचं योजलेलं आहे. तर आम्ही 8 जणांचा आमचा ग्रुप आहे आणि आता पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. थोडा अंधार आहे पण लवकरच सूर्योदय होईल अशी आशा आहे. तर आता आम्ही सर्वजण निघत आहोत परिक्रमेला. श्री गुरुदैव दत्त, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आम्ही जिथे आपण थांबलेलो आहोत, ज्या आखाड्यामध्ये, ज्या धर्मशाळेमध्ये, तर इथेच मारुतीरायांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. मला खूप छान वाटतंय आणि सगळ्यात खूप भारी गोष्ट अशी होती की आम्ही ज्या धर्मशाळेमध्ये स्टे केला होता, तर तिथून समोरूनच गुरु शिखराची वाट दिसत होती, त्यामुळे तिथनंच आम्ही दर्शनही घेतलं. आणि आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही परिक्रमेसाठी प्रस्थान करतो आहे. खूप छान वाटतं आहे, पहिल्यांदाच परिक्रमेचा योग आला आहे. सो खूप एक्साइटेड आहे, खूप मजा येणार आहे. आणि आता मस्तपैकी गरम नसलेले पोहे खाऊन पुढे जाणार आहोत. खूप छान वाटतंय, पहिल्यांदाच परिक्रमेला जातोय, 2 वेळा गुरुशिखर चढून आलो. नमस्कार, तर मी पहिल्यांदाच आलो आहे गिरनारला, तर आणि पहिल्यांदाच परिक्रमा करतोय आयुष्यात, तर खूप छान वाटतंय आणि यानंतर गुरुशिखर पण चढायचं आहे, तर एक्साइटेड आहे. इथे तनय रेगे बसलेले, त्यांना विचारूया आपण की आपण पोहे कसे झालेले आहेत. तिखट मिरची खाल्ली. इथून आता घरी परिक्रमेला सुरुवात झालेली आहे. आपण गर्दी बघू शकता, समोर भरपूर गर्दी आहे. जय गिरनारी. तर आता आम्ही काठ्यांची खरेदी करतोय, अद्वैत काठ्या घेतोय मजबूत बघून. गर्दी खूप आहे आणि हा तमाम गर्दी आहे गौरीताई. तर मंडळी, आता आम्ही परिक्रमेसाठी निघालेलो आहोत आणि हा आमचा मागे पूर्ण ग्रुप आहे. प्रत्येकाची ओळख ऑलरेडी झालेली आहेच, तरी सुद्धा आता आम्ही एकत्र मिळून, एकत्र हा ग्रुप करून आम्ही जातोय. सो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी. श्री स्वामी समर्थ महाराज की. अरे, परिक्रमेच्या दरवाज्यातून आम्ही निघालेलो आहोत पुढे आणि खरा जंगलाचा रस्ता आता इथून सुरू होतो. हे गेट प्रामुख्याने बंद असतं बाकीचे दिवस, जे फक्त या 4 दिवसासाठी उघडले जातं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढे एवढी गर्दी झाली आहे ना की आत्ता आम्ही काही वेळ एकाच ठिकाणी थांबलो आहोत. ट्रॅफिक जाम मुंबईच्या भाषेत. बापरे, पहिल्या दिवशी खूप यात्रेकरू ही गिरनार परिक्रमा करतात. जय गिरनारी. हे ना, प्लास्टिकच्या बाटल्यांचा किती खच पडलाय बघा, कारण याच्या पुढे तुम्हाला प्लास्टिक घेऊन जाणं अलाव नाहीये, त्यामुळे तुम्हाला इथेच जर प्लास्टिक बाटल्या आणल्यात तर पोलीस चेक करतात आणि इथेच काढून टाकतात सगळ्या बॉटल्स तुमच्याकडे असलेल्या. खरा जंगलाचा परिसर इथून सुरू होतोय आणि बरेचसे दत्त संप्रदायातले ग्रुप्स आहेत ते एकत्र आलेले आहेत. पुणे, मुंबई किंवा संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, जिथे जिथे दत्त परंपरा आहे तिथून बरेच दत्तभक्त या ठिकाणी येतात. गेल्या वर्षी 14-15 लाखापर्यंत या 4 दिवसात परिक्रमावासी ही परिक्रमा करून गेलेले आहेत. यावर्षी अजून असाच आकडा वाढलेला असेल. बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक या परिक्रमेत सहभागी होतात, म्हणजे इथे बऱ्यापैकी मला मराठी भाषा अनुभवायला मिळते, ऐकायला मिळते. वा वा,
तुम्हाला हे सगळे काटे कुठे सांभाळून यावं लागेल बरं का, कारण आम्ही मुख्य मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी टाळतोय. याचं कारण असं की तिथे गर्दी खूप आहे, त्यामुळे आजूबाजूने जिथे काटेकुटे असतील किंवा झाडी झुडपं असतील तिथून जायचा विचार करतोय, जेणेकरून लवकरात लवकर पोहोचू, कारण खूप जण या मूळ रस्त्यावरून चालतात आणि रस्ता थोडा अरुंद आहे, म्हणजे वाट रस्ता नव्हे वाट थोडी अरुंद आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की आजूबाजूने कुठून रस्ता निघेल आणि लवकरात लवकर आपलं अंतर पार करता येईल, हा मूळ त्यामागचा उद्देश आहे. तर येस मंडळी, धोतर वगैरे घालून आलोय, अशीच इच्छा होती की धोतर घालून परिक्रमा करावी म्हणून. वा वा छान वाटतंय, आणि म्हणजे मी या वस्त्रामध्ये एवढा कम्फर्टेबल असतो ना की मी किती किलोमीटर याच्यामध्ये चालू शकतो. अरे वा आपल्याला उढे वगैरे मिळतात, मस्त आहे, सुंदर वातावरण, आणि आता सूर्योदय झाला मित्रांनो. वा वा चला जय गिरनारी. थोडं अंतर आता 2 किलोमीटर अंदाजे पार करून आलेलो आहोत आणि जरा रेगे बाबू आमचे फोटो काढतायत आणि आमचे उत्तम फोटोग्राफर विपुल इथे आहेत. खूप सुंदर परिसर आहे आणि असं छान मुंबई पुण्यातून आपण अशा या घनघोर अशा गिर जंगलामध्ये येतो, त्यामुळे खूप सुंदर वाटतंय. इथले सिंह फार प्रसिद्ध आहेत, आशियाई सिंह इथे आहेत, पण इतकी माणसं चालत असतात त्यामुळे हे वन्य पशुजीव आपल्याला काहीच करत नाहीत, त्यामुळे आणि महाराजांची कृपा असते आपल्या सर्वांवर आणि इच्छेने आपण ही परिक्रमा करत असतो एक मनात इच्छा संकल्प ठेवून, त्यामुळे हे कुठलेही पशु तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्रास देत नाहीत आणि आपल्या वाटेमध्ये येत नाहीत आणि जरी आले तरी आपल्याला ते त्रास करत नाहीत, हे फार प्रामुख्याने आहे. कारण बऱ्याच जणांच्या गोष्टी मी ऐकल्यात की त्यांना सिंह दिसले किंवा बरेचसे पशु दिसले पण ते काही त्यांना कुठल्याही पद्धतीने त्रास देत नाहीत. आता इथून आपण परत पुढे जाऊ, चालत राहू. आमचे दोघं तिघं जण थोडं पुढे कुठेतरी गेलेले आहेत, अद्वैत शंतनू आणि गौरीताई पण कुठे दिसत नाही आहे, भेटतील, नेटवर्क आहे अजून तरी. परत आम्ही परिक्रमेचा मार्ग थोडा बदललेला आहे, म्हणजे मूळ इथून चाललेत पण आम्ही जरा अशी 63 वाट घेतलेली आहे, 63 वाट, जेणेकरून गर्दी नाही मिळणार आणि थोडं लवकरात लवकर वेळ वाचेल, अंतर वाढेल पण वेळ कमी होईल असं वाटतंय. एकी चढण करून आता आलोय पण घाम आलाय बऱ्यापैकी आणि ही जी परिक्रमावासी आहेत ना, ही जी वाट आहे खालून चालत आहेत ती मूळ वाट आहे, पण आम्ही जरा म्हटलं ना मार्ग बदलल्यासारखा केला आहे, जरा डोंगर चढत आणि यु नो शांतता मिळेल म्हणून आम्ही या वाटेने जातोय. कितपत खड तर आहे ही वाट गिरनारची, कारण आम्ही नेहमी हे ऐकत आलो की खूप उतार आहे चढ आहे, पण आफ्टर ऑल स्मेलियाशिवाय स्वर्ग काही दिसायचं नाही. खूप सुंदर अशा जैव विविधतेने नटलेलं हे गिरचं जंगल. सनातन हिंदू धर्म की जय, जय गिरनारी. हर हर महादेव. गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो, 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप आहे. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करीत असतात. गोखले सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत आणि ते तिघे जण, तर शंतनू आणि कौस्तुभ अद्वैत, ते तिघे जण कुठे गायब झालेत आम्हाला अजून कल्पना नाहीये, बघू भेटतील अशी आशा आहे पुढे जाऊन. इथे जरा आता परत गर्दी झालेली आहे आणि इथला परिसर इतका सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवतो. सुंदर असं वन तुम्हाला दिसत आहे बट इट इज ऑल वन. ओहो जय गिरनार. आपल्या उजव्या बाजूला म्हणजे परिक्रमा करताना आपल्या उजव्या बाजूला हे गुरुशिखर असतं आणि हे आपल्याला समोर दिसतंय बघा,
सुंदर असा सूर्योदय झाला. इथे आता ना खूप स्टीप उतार आहे आणि पायऱ्या नाही आहेत त्यामुळे आणि धूळ आहे फार, सो सावकाश चालावं लागतं. बघा गौरीताई कशी चालते, बघा असा उतार आहे. गिरनार परिक्रमा का करतात यामागे 24,000 वर्षापूर्वीची एक कथा आहे. साधारणतः 30,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी 25,000 किलोमीटर होता. एका क्षणात अख्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा. त्यावेळी पृथ्वी एकखंड होती, पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वीचे नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा वेग ताशी 20 ते 100 किलोमीटरवर आणला. त्यावेळी गिरनार पर्वत हा समुद्रात लपून बसला. गिरनार हा हिमालय पुत्र आणि माता पार्वतीचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा 2000 वर्षापूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवर हिमालयात जाऊ शकला नाही म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या. शिव पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, नानाविधी 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, नवनाग, अष्टवसू, कुबेर भंडारी आले होते. त्यांच्यासह शिवपार्वती 4 दिवस गिरनारवर होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. आजही कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. इथे बऱ्याच ठिकाणी ना आपल्याला खूप शहाळी दिसत आहेत. बघा घ्यायचं आहे पण जरा थोडं विचार करतो आहे की सकाळचे पोहे अजून जिरले नाही आहेत आणि 2 वेळा घेतलेत. घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग काटेकुटे दगड यांनी घेरलेला आहे. तरीही श्रद्धास्थ भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात. आता जरा सपाट प्रदेश लागलेला आहे आपल्याला, मध्येच पाण्याचे बरेच स्रोतही मिळत आहेत आणि छान वाट आहे. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने मला असं वाटतंय की परिक्रमा होण्याच्या आधी काही दिवस साफसफाई केलेली असावी, कारण मस्त आहे वाट. खूप छान पद्धतीने ही वाट आपल्याला पाहायला मिळते, अन्यथा इथे बाकीच्या दिवशी गवत असावं असं मला वाटतं. गवत आणि आतापर्यंत तरी आम्हाला कुठलाही पशुप्राणी मिळालेला भेटलेला नाहीये. दिसला तर नक्की दाखवू. जर दिसला तर गोखले काठी घेऊन जाणार आहेत पुढे. तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. हो, गोखले घेऊन जाणार आहे. आणि माझ्या मोबाईलला काय झालं, आयफोनला, तर पूर्ण जबाबदारी तुझी ओंकार गोखले. आता आम्हाला एक नदी मिळालेली आहे आणि ती पार करायची आहे. थोडंसं पाणी आहे तर आता बघतोय अंदाज घेऊन कसं चालायचं. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. आम्ही जरा एक शॉर्टकट काढतोय. रेगे उतरा लवकर. वा, हे जिमची माणसे, त्यांना काय. आणि लष्कराच्या भाकऱ्या बाजून आलेले आहेत. हा चल चल, आमच्या ओंकार गोखलेने एक सोपी वाट काढलेली आहे की जेणेकरून पाय भिजणार नाहीयेत, म्हणजे पाय भिजतीलच पण कपडे नाही भिजणार. अशी एक निमुळती वाट आहे इथून, तर या वाटेतून निघतोय. खूप सुंदर आहे परिसर. हा हा हा, पाण्याचा वाहता प्रवाह आहे त्यामुळे जरा सावकाशीने जावं लागतंय. काठीचा आधार खूप मिळतोय त्यामुळे परिक्रमेला काठी इसेन्शियल आहे. जय गिरनारी. थोडं थांबलोय थोडा वेळ आणि त्यांना जी लिंबू सरबत पितात.
गौरी जोशींना अजून त्यांना हवं ते खायचं खायला मिळालं नाही आहे. त्यांना शहाळ्याचं पाणी हवं आहे आणि त्यांचे सॉक्स झाले तोले, त्यामुळे ते पिळत बसलेत. आणि गोखले तर आमची नॉनस्टॉप हे आहे, गाडी आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, थांबायचंच नाही म्हणतात. उबेराने खूप सुंदर चिक्की आणलेली आहे सर्वांसाठी. हा सुंदर चिक्की आहे रे. मी केलेलं काय असं होतं का, आत्ता 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 8-9 किलोमीटर चाललेलो आहोत. हा एक पॉइंट आलेला आहे इथला, त्याला बरीच लोक इथे रेस्ट करतात. जय गिरनारी सेवा मंडळ सुरत. अन्नक्षेत्र पण अशी बरीच आहेत. आता इथे एक अन्नक्षेत्र आहे की जिथे मोफत जेवण मिळत आहे. हे पाणीवाला शहाळ्याचं पाणी आम्हाला मिळालेलं आहे. गोखले नुसते मागे लागले, चला 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 बसायला देत नाहीयेत. पण हे खरं शुद्ध पाणी आहे आणि नॅचरल, एकदम नॅचरल सोर्स. अरे मिरच्या बघ कसले आहेत, मग कसल्या मिरच्या आहेत त्या, नक्की कमाल आहे. तुम्हाला मिरच्या दाखवतो थांबा. शहाळ्याचं पाणी पिऊन आता परत आम्ही इथून मार्गस्थ होणार आहोत. थोडी 2 मिनिटाची विश्रांती आणि जरा नैसर्गिक पाणी पोटात जाऊ दे. मंडळी नारळ पाणी आलेलं आहे शहाळ्याचं, जरा पितोय. वा वा सुंदर. तनयचा तिकडे वेगळा मिनी ब्लॉग सुरू आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही, फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाही, ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गणसुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात, अशी आख्यायिका आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू संत आणि देवसुद्धाही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा. इथे जरा परत गर्दी झाली आहे कारण इथे एक छोटस असं धरण टाईप आहे की जिथे पाणी साचवलेलं आहे. सी दाखवतो, मध्ये बरेच पाण्याचे झरे आहेत आणि छान आहे, म्हणजे जरा पाय थंड होतात. यु नो सगळीकडून सावधतेने जावं लागतंय. आता आम्हाला ना असा दगडी रस्ता लागलेला आहे, जरा मोठमोठाले दगड आहेत, पाय मुरगळण्याचा चान्स इथे खूप आहे. त्यामुळे कारण ऑलरेडी आपली चप्पल ओली झालेली असतील आणि त्यात लगेच असे मोठे मोठे दगड आहेत, पूर्ण दगडाचाच रस्ता आहे. चला निघूया इथून सावकाश. इथे एक डोंगर आहे जो आता चढायचा आहे आणि काही जण या साईडने जात आहेत, काही जण इथून जात आहेत, काही जण मधून चढत आहेत. बघा दत्तसेवा यात्रा परिवार पुणे. आम्हाला बांद्रालाही भेटलेले, बरेच जण होते बांद्रा टर्मिनसला. ते ग्रुप्स करून बरेच जण येतात. जय गिरनारी. विपुलराज वर चढलेले आहेत बघा आणि ट्रॅफिक कंट्रोलचं काम करतायत, कारण जरा इथे ट्रॅफिक का माहीत नाही पण थोडं बरीच लोक एका ठिकाणी साचलेली आहेत. लेट अस सी काय होतंय. जरा गर्दी झाली या ठिकाणी, आता बघू कशा पद्धतीने आम्ही मार्ग काढतोय. आणि हा रस्ता पण असा दगडी आहे पूर्ण, त्यामुळे असं होतं आहे की वाट पण व्यवस्थित मातीची नाही आहे. बघू कशा पद्धतीने वाट काढतोय. तनय महाराजांनी खूप चांगली वाट काढली आहे, बघा दिसत आहेत का हे टोपीवाले. इथे अजून परत चढण लागली आहे आणि इथे अशी वाट अशी नाही आहे, बघा दगड कसले आहेत ते. जय गिरनारी. हे जे आहेत इसम,
ते आपले ब्लॉग करणारे यजमान यजमान मूर्ती ज्यांना आता चालवत नाही आहे, ज्यांच्या पायात काटे टोचले गेलेत आणि त्यांना आता अतिशय वाईट वाटतं की का त्यांनी धोतर नेसलं आणि एवढा मोठ्या पाठीवर DSLR घेतला की त्यांना आता इथे चालवतही नाही आहे आणि त्यामुळे साऱ्या टीमला इथे लिंबू पाणी आणि हाईड अँड सिकचा ब्रेक घ्यावा लागतोय. मंडळी कमाल घाम आलाय दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावर. तिथे सांगायची गोष्ट आहे भाई, गोखले तर अतिशय घामयुक्त झालेले आहेत आणि चढण खूप आहे आणि घाम येतो बऱ्यापैकी. आणि इथे कसं आहे, दगड आहेत त्यामुळे दगडाचा म्हणजे बराच रस्ता हा दगडांचा आहे त्यामुळे खाचखळग्या खूप आहेत. तुम्हाला जरा सांभाळून पाय टाकावा लागतो नाहीतर मग पाय मुरगळण्याची शक्यता फार आहे. तर गौरी येते त्यामुळे तिची वाट बघतोय आम्ही. सो थोडा वेळ थांबलोय. म्हणजे गिरनारवर गुरुशिखरावर जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या व्यवस्थित आहेत पण इथे पूर्ण वाट आहे जी अगदी जंगलातली आहे आणि यु नो मजा येते खरी एका अर्थाने. कारण आता आम्ही निघालो तो 6 वाजता अंदाज आणि तो वाजलेत किती रे तो नाही 12 येस किती वाजलेत बरोबर 12:01 सूर्य असा एकदम वरती आलेला आहे पण इथे काय ऊन लागत नाहीये झाड असल्यामुळे. मी सकाळी बरोबर 6 वाजता चढायला सुरुवात केली होती म्हणजे 6:30 आम्ही चालतोय. आता 14 किलोमीटर आम्ही कव्हर केलं. ऍक्च्युली काय एवढा वेळ खरं लागणं अपेक्षित नाहीये पण इथे गर्दी इतकी आहे आणि लोक असे करून एकमेकांना धडकत आणि एकमेकांच्या काठ्या मारत असे चालले आणि क्लाइम्बिंग पण खूप आहे मधल्या पिरियडमध्ये. आणि आता आम्ही उतरायला सुरुवात करतोय. लेट्स सी आता आम्हाला किती वेळ लागतोय. आम्ही अपडेट देतो तुम्हाला पुढचा. उत्तरणी अशी आहे ना, जर पाय चुकला आता बघा इथे इथे हा पाय चुकला ना डायरेक्ट खाली घसरगुंडी आहे गोखल्यांच्या भाषेत. खरंच घसरगुंडी आहे. म्हणजे एक वेळेस मला वाटेल चढण कठीण असेल आणि हे सोपं असेल उतरणं पण इथे असं आहे की इथे काहीच आधार नाही आहे तुम्हाला एकतर आणि उतरताना म्हणजे झाडं आहेत थोडीफार मध्ये आणि काठीचा आधार म्हणजे पडतोच आहे महत्वाचा. तनयची घसरगुंडी आहे काय तनयची घसरगुंडी. उतर उतर. वा 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 हळू हळू रे. वा वा हे मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी आहेत शेवटी. खाली गर्दी बघा काय झाली आहे मुख्य वाटेवर. भरपूर हळूहळू चालतायत लोक. म्हणजे हा जो मार्ग निवडलेला आहे तो मार्ग असा ऍक्च्युली चिंचोळ्या वाटेचा आहे आणि थोडा खडतर आहे पण ऍटलीस्ट पुढे पुढे सरकतोय लवकर. बरेच चढ उतार करून फायनली आता मूळ रस्त्यावर आलेलो आहोत त्यामुळे माणसं मागे पुढे बरीच आहेत. जय गिरनारी. तर हे महाकाली मंदिर आहे इथे जिथे आपण आता पोहोचलेलो आहोत. मंडळी हे जे समोरचं झाड आहे ते किती छान आले बघा ना, एक कमान वाटते. वाहू वा किती विशाल वृक्ष आहेत बघा ना. अमेझिंग. कोणाचं मूळ कुठे पसरलंय ते काहीच कळत नाहीये. परत चढण सुरू झालेली आहे आणि ही आता परत अंदाजे 8 किलोमीटर आहे असं वाटतंय. धूळ आहे पण इकडे फार आणि तसेच दगडही आहेत. मंडळी चढण दिसते का, कमालीची चढण आहे आणि हे बघा असं एकदम प्रॉपर माती आहे. पाय कसाही घसरू शकतो. सावकाश जावं लागतं. ऐ ग वा अगदी परीक्षा बघणारी परिक्रमा आहे. Thank you.
जमलोय चला काय चढण होती यार. ऑनेस्टली सांगतो एकदम सोपं आहे. 60 इयर्सचा माणूस पण धावत 8 तासात करेल. पण आमच्याकडे गडबड अशी आहे की मयूरला दर 15 मिनिटांनी भूक लागते, त्यामुळे त्याला चनाचूर गरम, मग तिखट तिखट भुट्टा आणि चहा आणि लस्सी आणि पाणी आणि सोडा असं काय 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 शहाळ असं त्याला लागत असतं. त्यामुळे आम्हाला 8 चे साधारण 20 तास लागणार आहेत. धन्यवाद. चढाव मोठा संपलेला आहे आणि आता सपाट प्रदेशावर परत आलेलो आहोत. इथे गर्दी बघा काय आहे ती. पहिलाच दिवस आहे परिक्रमेचा, त्यामुळे गर्दी ऑब्वियस असणार आहे. आणि जसं तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाल तशी गर्दी थोडी कमी होते, पहिल्या दिवशी जास्त असते. पण आमचं असं ठरलं पहिल्याच दिवशी परिक्रमा करायची. सो आता इथून परत उतरायचं आहे. चलो तर नाही 8 किलोमीटर उतरायचं आहे. चला इथे आम्हाला उतरायला एवढी गर्दी लागली आहे की अगदी मुंगीच्या स्पीडने चालावं लागतं आहे. परंतु आम्ही इथे थोडं बाजूने चालतो आहे, म्हणजे बेसिकली ही जी गर्दी दिसते ना ही इथे पायऱ्या आहेत, पण त्याच्या बाजूने एक थोडीशी जागा आहे जी खरी रिस्की आहे, परंतु आम्ही ती घेतो आहे कारण थोडी स्पीडी आहे, गर्दी कमी आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. चला आम्ही इथे पिस्ता घ्यायचा विचार करतो आहे. डायमंड पिस्ता म्हणतात याला. नोव्हेंबर डिसेंबर जान मध्ये असतं. तर तनयने मला पहिल्यांदाच सांगितलेलं मला हा पिस्ता मिळतो का बघायचं आहे, आणि त्याला फायनली मिळालेला आहे. सो आम्ही ट्राय करायचा विचार करतोय. ड्राय फ्रूट पिस्ता आहे, खाने के लिए अच्छा रहता है, इसको पिस्ता बोलते है. उसको लीला ग्रीन पिस्ता बोलते है. ग्रीन पिस्ता बोलते है केवल हरे वाला ही खाने के लिए रहता है. ये खा जाओ. ऐसे खाओ. वाह वाह. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? रियाट. चणाचूर बनवतोय. मूड झालाय खायचा, सकाळी एकदा खाल्लं. मंडळी इथे आपल्याला जे 3 सुळके दिसत आहेत ना शिखर, तर ही 3 शिखर अंबामाता मंदिर, गोरगुरु गोरक्षनाथ शिखर आणि दत्त महाराजांचं शिखर गुरु शिखर, ही 3 शिखर आपल्याला दिसत आहेत. आणि हा खरा गिरणार आहे जिथे आपण परवा जाणार आहोत. तर खूप सुंदर इथून व्ह्यू दिसतोय म्हणून मी तुम्हाला दाखवला. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि ही सरता संपत नाही अशी गिरणार परिक्रमा आहे. अवतारवा काय झाला दोघांचा, एवढे थकले होत ना. आणि आत्ता आम्ही ॲक्च्युली 5 जण एकत्र चालत होतो, विपुल, मी, ओंकार, तनय आणि गौरी. पण आत्ता हे 3 जण आम्हाला कुठेच सापडत नाही आहेत, पण आम्ही चालतोय पुढे. जय श्रीराम. हा जो रस्ता आहे तो प्लेन आहे आणि मगाशी जसा होता चढाव उतार तसा अजिबात नाही आहे, त्यामुळे जरा कष्ट कमी पडतात आत्ता. आणि आत्ता 6 किलोमीटर राहिले, त्यामुळे या प्लेन याच्यामध्ये प्लेन रस्त्यामध्ये जरा आम्ही फास्ट पळतोय हे कारखाने, कारण अंधाराच्या आत आम्हाला पोहोचायचं आहे. अजून भवनात 4 किलोमीटर आहे आणि 6:30 झालेत. सूर्यास्त होतोय, होपफुली आम्ही थोडा अंधार झाल्यानंतर पोहोचू भवनातला. तनयाचे तळवे खूप दुखतात आणि त्याचा पाय लचकलाय, त्यामुळे त्याचा ग्लेन मॅक्सवेल झालेला आहे, ग्लेन मॅक्सवेल. पण तो चालतोय अजूनही. त्याला त्याच्या अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट मॅच जिंकायचा स्टॅमिना आलेला आहे आता. आणि तो आता चौकार सिक्सर मारून तळेती गाठणार आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेव ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. काही जण पहाटे 5 ला निघून संध्याकाळी 7 पर्यंत पूर्ण करतात. आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे,
तर काही जण दोन दिवसातही करतात. गाईज इट्स राईट देअर वी डिड इट. जय गिरनारी. हे बोरदेवी चेकपोस्ट आहे भावनाथ, जे एक्झिट गेट आहे. धन्यवाद फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे गेट आहे चेकपोस्ट. मंडळी खूप आनंद वाटतो जरी थकलो असू तरी, कारण हे मागचं गेट दिसतंय हे शेवटचं गेट होतं आणि इथून एक्झिट आहे. आणि आता आम्ही भावनाथला परत आलेलो आहोत. खूप सुंदर परिक्रमेचा अनुभव होता आणि खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय आता परत. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. येस, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्ही सकाळी 6 वाजता सुरू केलेली ही परिक्रमा आणि आत्ता वाजले बरोबर 7:45. सो अंदाजे 14 तास लागले, 13:30-14 तास लागले. पण म्हटलं ना जरा खात पीत आणि जरा वेगळ्या वाट्या घेऊन परिक्रमा केली, त्यामुळे अनुभव जरा छान होता, मजा आली. अजून एक सांगायचं राहिलं की ही 40 किलोमीटर झाली आहे, कारण आम्ही मूळ वाटेने नाही आलो आहोत. मध्येच आम्ही बऱ्याच वाटा बदलल्या आहेत, थोडं मुख्य मार्गात न येता थोडं मुख्य मार्गाच्या विरोधात जाऊन कुठेतरी दुसरीकडून असे आलेलो आहोत. त्यामुळे 40 किलोमीटर आमचा पूर्ण चालणं झालेलं आहे, 40-41 किलोमीटर. खूप कमाल वाटतं आहे, खूप कमाल वाटतं आहे. आणि दरवर्षी करावी अशी इच्छा आहे आता.